नमस्कार, मैं नागरिक आपका स्वागत करता हूँ स्टार अपेक्स न्यूज में। हम आप पहुंच चुके हैं रोई खेरी बुट्टीपुरी से 3 या 4 किलोमीटर के अंतर पे ये गांव है। यहाँ पे गांव के बाजू में लोगों के कुछ खेत थे। खेत में लोग अब अपने खेतों में बारिश आने के पहले खेतों में, बाजार का दिन था, बाजार के दिन के लिए कुछ सब्जी पाला किसी खेत में लगा होगा, कोई वो तोड़ने गया, कोई अपने खेत के काम करने गया था। लेकिन अभी वो जो अभी तक की हमको इन्फॉर्मेशन मिली है पुलिस की तरफ से, उसके मुताबिक 10 जन अभी खेत में अटके हुए हैं। और यहाँ पे रेस्क्यू ऑपरेशन नागपुर से एक रेस्क्यू टीम प्लस बुट्टीपुरी पुलिस, मतलब यहाँ पे पूरे जो लोग हैं, जो प्रशासकीय सेवा यहाँ पे मिलनी चाहिए थी, वो यहाँ पे पहुँच चुकी है। और यहाँ पे रेस्क्यू का काम अभी स्टार्ट हुआ है। आप देख सकते हैं मेरे पीछे, आप देख सकते हैं मेरे पीछे, आप देख सकते हैं मेरे पीछे कि कैसे यहाँ पे पूरे लोग यहाँ पे रेस्क्यू का काम चालू है। और फिलहाल में रेस्क्यू अभी मतलब रेस्क्यू की जो एक नाव थी वो पानी जो है अपना नदी का वो बढ़ने के कारण यहाँ पे नाव छोड़नी पड़ी। तो रेस्क्यू टीम अपनी नाव और 10 लाइफ जैकेट लेके, अभी तक की जो खबर मिली वो 10 लाइफ जैकेट लेके वो खेत के तरफ गए हैं और 10 लोगों को बचाने का कार्य यहाँ पे चालू है। कुछ ही देर में हम आपको आगे की अपडेट देते रहेंगे, बने रहिए स्टार अपेक्स न्यूज के साथ। रोई खेरी हे गाव बुट्टीपुरीच्या म्हणजे पुरानी वस्ती जे ओळखले जाते, रोई खेरी हे 4 ते 5 किलोमीटरच्या अंतरावर गाव आहे बुट्टीपुरीपासून। इथे दुपारी काही कामानिमित्त आपल्या शेतामध्ये काही शेतमजूर किंवा शेत मालक गेले असता पाण्याचा प्रवाह वाढल्यामुळे ते तिथे अडकून बसले। तर प्रशासनाची एक रेस्क्यू टीम व पोलीस प्रशासन इथे त्यांच्या मदतीसाठी धावून आलेलं आहे। त्यामध्येच एक अनुसया काकू आपल्यासोबत आहे, त्यांचे पती त्या शेतामध्ये अडकले आहे। आपण त्यांच्या सीधा विचारू, काकू आपलं नाव काय? आपल्या पतीचं नाव काय? काय झालं, दुपारी किती वाजता गेले ते? 10 वाजतापासून गेले ते। किती वेळपासून ते तिथं शेतामध्ये अडकलेले आहे? 10 वाजल्यापासून शेतामध्ये अडकलेलं आहे। त्याचा फोन काही तुम्हाला काय कधी कळलं की ते शेतामध्ये अडकले म्हणून पाणी आला? तुम्हाला फोन केला होता, तुम्ही सगळ्यात पहिले कोणाला फोन लावला? 10 वाजल्यांना सांगितलं ना तुम्ही? तर मग त्यानंतर तुम्ही त्यांचा मार्गदर्शन पुन्हा एकदा संपर्क झाला का? अजून संपर्क नाही झाला? 10 वाजल्यानंतर डबल फोन आणता का? डबल आणता फोन? नाही। त्याच्यानंतर डबल फोन नाही आला? आता पण तुमचं बोलणं नाही झालं? आता पण तुम्ही एक शब्द यांच्याशी बोलले नाही? अनुसा काकू असं म्हणणं आहे की त्यांचे जे पती आहे राजाराम सहारे हे अजूनही शेतात अडकलेले आहे। सकाळी 10 वाजता त्यांचं शेवटचं बोलणं, त्यानंतर त्यांचं बोलणं आतापर्यंत झालेलं नाही आहे। आता रेस्क्यू टीम त्यांना घेऊन येईल, ते त्याच्या प्रतीक्षेमध्ये थांबलेले आहे आणि त्यांची ते वाट पाहते की कधी एकदा माझे पती वापस सुखरूप घरी येतात। बघत राहा आपण रेस्क्यू टीमचं पूर्ण ऑपरेशन तुम्हाला दाखवत आहोत। तुम्ही बघू शकता लाईव्ह, तुम्ही बघू शकता लाईव्ह ज्याच्यामध्ये की रेस्क्यू टीमचं पूर्ण जे ऑपरेशन आहे ते चालू आहे। आणि थोड्याच वेळामध्ये काही म्हणजे काही वेळानंतर रेस्क्यू टीमची एक नाव तिथे गेलेली आहे। ती 6 जणांपैकी 2 ट्रीप मारणार असं पोलीस प्रशासनाचं म्हणणं आहे की 6 पैकी 3 पहिले येतील, 3 नंतर येतील, किंवा जसं ते रेस्क्यू टीममध्ये ऑलरेडी त्या बोटमध्ये 4 जण आहेत, बोटची क्षमता जास्त नसल्यामुळे काही लोकांना आम्ही आणू असं रेस्क्यू टीमचं म्हणणं आहे। पण इथं प्रत्येक गावकरी हा फक्त त्यांच्या अतुलतेची वाट बघत आहे की कधी हे सुखरूप परत येतात। आणि सर्व गावकर्मी इथं थांबलेले आहे आणि तुम्ही आमचं बनत राहा स्टार अपेक्स न्यूजवर। कंटिन्यू आम्ही तुम्हाला लाईव्ह देत यासाठी आहो की थोड्या मिनिटानंतर काही नाव पुढे येत आहे, काही घटनाक्रम आपल्याला समजत आहे, त्या घटनाक्रमानुसार आम्ही तुम्हाला माहिती देत आहोत। तर स्टार अपेक्स न्यूज बनत राहा आणि लाईव्ह बघत राहा स्टार अपेक्स न्यूजचा। बंद करा, बंद करा, बंद करा। आरामशीर उतर, ढोंगने आराम। चलो जाओ, उधर जाओ, जाओ जल्दी। वर गया ओपीएम, वर गया। बघू शकता इथं काही लहान लेकरं आणि काही स्त्रिया भी इथं अडकल्या होत्या रेस्क्यू मध्ये। ही पहिली ट्रीप आहे जे रेस्क्यू वरना वापस आणत आहे।
छोटी सी चप्पल आपल्या सोबत एसडीआरएफचे जवान आहेत ज्यांनी आज दिवसभरातून उत्कृष्ट कामगिरी करून अनेक लोकांचे प्राण वाचवले. त्यामध्ये आपण आपल्या सोबत पीआय डावरे सर आपण जाणून घ्या त्यांनी आज दिवसभरातून किती रेस्क्यू केले आणि कसे सक्सेस केले. सोबत मुंडे साहेब भी आहे. सर आपण किती रेस्क्यू केले आज दिवसभरातून? आम्ही आता दोन रेस्क्यू केलेले आहे. त्याच्यामध्ये तिरामिंडी भरकस ह्या गावामध्ये 250 कर्म आपले लोकांना नागरिकांना वाचवले आहे आणि त्यानंतर इथे 10 नागरिकांना वाचवलेले आहे. अच्छा मुंडे सर आता पाण्याचा अजून 24 तासाचा शासनाचा आदेश आहे की पाणी 24 तास मिळू शकते तर आपण आपला एक व्हायरल मेसेज काय देऊ इच्छिता की काय गोष्टी पाळल्या पाहिजे? सर सर्वप्रथम सगळ्यांना माझी अशी विनंती आहे की पावसाचा सीझन आहे. जे आपले शेतकरी बांधव आहेत त्यांनी कृपया शेतामध्ये वगैरे जाऊ नये कारण की पाण्याचा प्रवाह जो आहे तो हा वाढणार आहे कमी होणार नाही. आणि आता जसे जे दोन रेस्क्यू झालेले आहेत तिथे खूप जास्त प्रमाणात पाणी हे वाहत होतं आणि तिथे कोणतेही सामान्य माणूस किती पोहू शकलो असतो त्याला होणार नाही कारण कसं आहे कुठे गड्डा आहे कुठे एखादं झाड तुटून आलेलं आहे याची शाश्वती देता येत नाही. त्यामुळे माझी सर्वांना विनंती अशी आहे की कुणीही शक्यतो घराच्या बाहेर निघू नये. थँक्यू.